चंद्रपूर शहरात गणेश मंडळासह भक्तांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. त्यानुसार चंद्रपूरच्या तुकुम वार्डातील मातोश्री विद्यालय येथील सूर्यकांत खंडके यांच्या घरातही दरवर्षीप्रमाणे श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशाच्या आगमनामुळे या कुटुंबियात आनंदाचं वातावरण असून घरातील सर्वजण बाप्पाच्या आराधनेत तल्लीन झाले आहेत. गेल्या 33 वर्षांपासून खंडके यांच्या घरी पारंपरिक पद्धतीनं गणेशाची स्थापना होत असून यावर्षी गणेशाच्या देखण्या व आकर्षक मूर्तीसह विद्युत रोषणाई आणि देखावेसुद्धा सादर करण्यात आले आहे. सोबतच दररोज भजन कीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनानं या कुटुंबियांकडून गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. दरम्यान या संदर्भात सूर्यकांत खंडके यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. आज चंद्रपुरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सवाचं आगमन गणेशजीचं आगमन झालेलं आहे. गणेशजी सगळ्यांच्या घरी विराजमान झालेले आहेत आणि सगळ्यांनी मोठ्या उत्साहानं मंडळांनी सामाजिक सार्वजनिक मंडळांनी सुद्धा गणेशजीचं आगमन मोठ्या उत्साहानं या ठिकाणी केलेलं आहे. सगळ्यांना सगळ्या भारतवासियांना आणि महाराष्ट्रातल्या गणेशजींना मानणाऱ्या सगळ्या भक्तांना आमच्या खंडके परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना गणपती त्यांच्या इच्छा पूर्ण करो अशी सद्भावना व्यक्त करतो.